नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करत आहे. बरेच दिवस बिझी होते, का बिझी होते तेही तुम्हाला हळूहळू कळेलच. पण ठीक आहे, तरी आज आपण बघणार आहोत दोन हेल्दी रेसिपीज आणि त्याच्याबरोबर दोन गुड न्यूज. तर पहिली रेसिपी आहे पीनट बटर. पीनट बटर हे आपण घरी कसं तयार करू शकतो हे मी आज सांगणार आहे. आणि त्याच पीनट बटरपासून वेगळा एक पदार्थ आहे, तो कसा करायचा ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या या दोन्ही रेसिपीज खूप हेल्दी आहेत आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा या दोन्ही रेसिपीज आहेत. जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांच्यासाठी चांगलीच आहे. ते नेहमी हेल्दी काहीतरी खाण्याचं बघत असतात, तर ह्या दोन्ही गोष्टी हेल्दी आहेत. तसं तर पीनट बटर बाजारातही मिळतं, पण ते किती जेन्युइन आहे याची खात्री नसते आपल्याला. म्हणून आपण घरी हे तयार करू शकतो आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी मी इथे दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे आधी मी भाजून घेणार आहे. मी मायक्रोवेवमध्ये भाजणार आहे. तुम्ही जे नेहमी भाजता कढईमध्ये वगैरे तसं भाजलं तरी चालणार आहे. फक्त मंद आचेवरती खूप छान भाजायचं आहे. त्याचा कलर ब्राउनिश व्हायला पाहिजे, जसं की भट्टीतून भाजून आहे तशा टाईपमध्ये ते भाजले गेले पाहिजे. अर्धवट कच्चे वगैरे राहता कामा नये. तर मायक्रोवेवमध्ये 8 ते 10 मिनटं लागतात. 4 मिनटाच्या अंतराने मध्ये मध्ये हलवायचं आहे. तर ते पहिली न्यूज सांगते. पहिली न्यूज अशी आहे की आपल्या चॅनलचं नाव हे लवकरच बदलणार आहे. MYT मराठी यूट्यूबर हे मी टाईम बिंग नाव ठेवलं होतं, कारण मला जी नावं आवडली होती, जी सुचली होती, ती ऑलरेडी कोणी ना कोणीतरी ठेवलेली होती. तर अजूनही त्याचा शोध चालू आहे, फायनल होणारच आहे. बऱ्यापैकी ऑगस्टपर्यंत ते बदलून जाईल. तर ही होती एक न्यूज की आपलं मराठी यूट्यूबर MYT याचं नाव बदलणार आहे. तर इथे शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत. ते पूर्ण थंड झाल्यावर त्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि फक्त बिना सालीचे हे शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे दोन वाटी शेंगदाणे घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी पीनट बटर मिळतं. तर पहिल्यांदा मी एक वाटी शेंगदाणे वाटून घेणार आहे आणि हे 5 ते 6 वेळा हे वाटून घ्यावे लागतात थोड्या अंतराने. जर मिक्सर गरम झाला तर थोड्या वेळ थांबून पुन्हा तो चालू करून बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे. जेव्हा आपण उपवासाच्या दिवशी दशमी करतो तेव्हा आपण शेंगदाण्याची आमटी बनवतो. ही म्हणजे आमची पद्धत अशी आहे की ही शेंगदाण्याची आमटी बनवायच्या आधी ही अशी शेंगदाणे भाजून पूर्ण बारीक करून घ्यायचो. ही आधीपासूनची पद्धत आहे. बरेच जण ही अशा पद्धतीने शेंगदाण्याची आमटी करतही असतील. तशाच प्रकारे हे पीनट बटर असतं, म्हणजे एकंदरीत काय ह्या पीनट बटरची शेंगदाण्याची आमटी आपण बनवायचो. तर ते माहिती नव्हतं आधी, पण आता हे पीनट बटर हल्ली बाजारामध्ये यायला लागलेलं आहे. पण ही हेल्दी रेसिपी आहे. एक चमचा पीनट बटर खाल्लं तर मूठभर शेंगदाणे खाल्ल्यासारखे आहेत आणि ते हेल्दी आहे बाकीचं काही खाण्यापेक्षा. बरेच जण स्मूदीमध्ये किंवा ब्रेडला पीनट बटर लावून त्याच्यावर केळीचे काप ठेवून असं सँडविच सुद्धा खातात. ते हेल्दी मानलं जातं. तर हे 5 ते 6 वेळा फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी पीनट बटर जर तुम्ही बघितलं असेल त्याची ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. बस हे ही एवढीच प्रोसेस आहे याची. पीनट बटर हे तयार होतं अशा प्रकारे. सेकंड बॅचमध्ये दुसऱ्या वाटीचंही सेम असंच पीनट बटर तयार करून घेणार आहे. हे जे पीनट बटर आहे हे प्लेन पीनट बटर बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये काही ॲड केलेलं नाही आहे. जर तुम्हाला ते गोड हवं असेल तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा गूळ घालू शकता. म्हणजे 1 वाटी शेंगदाण्याला 1 चमचा गूळ घालू शकता. काही वेळेस त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट कमी असतं, कोरडे असतात शेंगदाणे, त्याच्यामुळे सुद्धा पीनट बटर लवकर होत नाही. मग त्यावेळेस काय करायचं, तुम्ही 1 चमचा तूप किंवा घाण्याचं शेंगदाणा तेल 1 चमचा त्याच्यामध्ये घालू शकता आणि मग त्याच्यानंतर तुमचं हे पीनट बटर लवकरात लवकर बनू शकते. फक्त एवढंच आहे की थोड्या दिवसांनी त्याच्यावरती तवंग येतो तेलाचा, तो स्वयंपाकासाठी वापरला तरी चालतो. तर यापासून मी प्रोटीन बार बनवणार आहे. तो कसा बनवायचा हे बघूयात. तर प्रोटीन बार हे बऱ्याच प्रकारे बनवलं जातं, बऱ्याच गोष्टी वापरून बनवलं जातात, बऱ्याचशा व्हेरिएशननी बनवलं जातं. तर आज मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि थोडेसे सीड्स घेतलेले आहेत, मखाना घेतलेला आहे आणि रोल्ड ओट्स घेतलेले आहेत. या सगळ्यांचा वापर करून मी प्रोटीन बार बनवणार आहे. तर आपण इथे या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत. खूप पण भाजायच्या नाहीत आणि अर्धकच्च्या पण ठेवायच्या नाही आहेत, तर क्रिस्पी होईल असे भाजून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, हे जे ओट्स आहे रोल्ड ओट्स आणि मखाना हे भाजून घेतल्यानंतर मी बारीक करून घेणार आहे, त्याचे पावडर करून घेणार आहे. ते रोल्ड ओट्स तुम्ही आखेसुद्धा ठेवू शकता. तर माझ्या मुलांना हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते असे ओबडधोबड म्हणजे दाताखाली आलेले आवडतात, त्याच्यामुळे मी ते कुटून घेणार आहे. तुम्हाला जर बारीक हवे असतील तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता जाडी भरडे.
तर हे सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा किया सीड्स टाकलेले आहेत. किया सीड्ससुद्धा खूप पौष्टिक असतात, फक्त ते उन्हाळ्यात वापरू नये, थंडी किंवा पावसाळ्यामध्ये चालतात. आणि तसंच एक चमचा मी तीळही टाकलेले आहेत. आता इथे मी एक डार्क चॉकलेट बार घेतलेला आहे, जवळजवळ 200 ग्रॅमचा आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तो घेऊ शकता कमी जास्त. तर मी हे पूर्णपणे बारीक करून घेणार आहे, कारण तो मेल्ट करून घ्यायचा आहे. डबल बॉयलरने किंवा मायक्रोवेवमध्ये तुम्ही मेल्ट करून घेऊ शकता. तर मी इथे मायक्रोवेवमध्ये मेल्ट करून घेणार आहे. तर त्याच्या आधी काय करणार आहे, ह्याच्यातले जे जाड जाड तुकडे आहेत ते मी ड्रायफ्रूट्सचे जे तुकडे आहेत त्याच्यामध्ये थोडेसे घालणार आहे. चॉकलेट मेल्ट होईपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपल्याला बार सेट करायचा आहे, माझ्याकडे हा डब्बा आहे, त्याच्यामध्ये मी बटर पेपर लावून घेणार आहे. तुमच्याकडे जर ट्रे असेल तर तुम्ही ट्रे वापरू शकता, किंवा काठाचं ताट असेल तरी चालतं. बटर पेपर याच्यासाठी वापरायचं आहे की आपल्याला हे जे मिश्रण सेट झालेलं आहे ते अलगद बाहेर काढता येतं, जेणेकरून आपल्याला त्याचे वडाही पाडता येतात. तर आता या सगळ्या डायफ्रूटच्या मिश्रणामध्ये 2 मोठे चमचे पीनट बटरचे घेणार आहे. तिचं राहिलेलं पीनट बटर तुम्ही कसंही खाऊ शकता, म्हणजे रोज एक चमचा असंच खाल्ला तरी चालतं, किंवा ज्यूसमध्ये वगैरे टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा त्याचं सँडविच बनवू शकता, आणखी बऱ्याच गोष्टी बनवू शकतो. मी हळूहळू एक एक रेसिपी सांगेलच. तर हे छानपैकी मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे 2 मोठे चमचे मधाचे, जे ते एक बाइंडिंगचं कामही करतं आणि हेल्दी पण असतं. याच्यानंतर आपण जे मखाना आणि ओट्स बारीक केलेले त्याचे मोठे 3 चमचे पावडर त्यामध्ये घालणार आहे, आणि ते हाताने छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आणि ते मिक्स करून झालं की आपण जो सेट केलेला ट्रे आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे, आणि छानपैकी दाबून प्रेस करून ते सेट करून घ्यायचं आहे. एवढं तुम्ही छानपैकी दाबाल तेवढं ते लवकर चांगलं सेट होतं, नाहीतर ते भुसभुशीत होऊन जेव्हा आपण वड्या पाडू तेव्हा त्याचे तुकडे पडतात. आणखी एक गोष्ट सांगायची आहे की तुमचा खूप छान रिस्पॉन्स मला मिळतो आहे, आपला चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होत आहे. तर असाच सपोर्ट करत राहा. फक्त माझी एवढीच विनंती असणार आहे की तुम्ही जसं व्हिडिओज बघता तशा लाईक्स आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका. त्याच्याने मला मोटिवेशन मिळतं आणि मी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं. तुमचे लाईक्स आणि कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यानंतर आपलं चॉकलेट जे मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालून ते पातळ करून घेणार आहे, कारण हे डार्क चॉकलेट आहे मोर्देचं आणि ते रूम टेम्परेचरला खूप घट्ट असतं. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करते आहे. जर तुम्हाला खूप दिवसासाठी स्टोअर करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बटर ॲड करू शकता, किंवा कोकोनट ऑइल जे आहे ते सुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून ते थोडंसं पातळ होईल. आपल्या जी वडी आहे त्याच्यावरती तो एक सॉफ्ट लेअर लागला जाईल. चॉकलेटसुद्धा सगळ्या बाजूने व्यवस्थित स्प्रेड करून थोडंसं प्रेस करत करत लावून घ्यायचं आहे. आणि वरचं जे टेक्स्चर आहे मी थोडंसं स्मूथ करत नाही, तुम्हाला जर स्मूथ आवडत असेल तर तुम्ही स्मूथ करू शकता एक प्लेन मोठ्या चमच्याने. याच्यानंतर हा डब्बा आम्ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तसं बघायला गेलं तर 2 तास तो ठेवला पाहिजे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित तो त्याच्या वड्या कट करता येतात. पण मला इथे तुम्हाला लवकरात लवकर दाखवायचं आहे, त्याच्यामुळे मी एक 1/2 तासामध्ये काढत आहे. तर बटर पेपर लावल्यामुळे बघा ट्रेतून किती व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण जे आहे ते काढता येते, आणि छानपैकी घट्ट असं सेट झालेलं आहे. आता आपण त्याचं वड्या पाडणार आहोत. तुम्हाला हव्या तशा तुम्ही वड्या पाडू शकता, किंवा असे बार्ससारखे कट करू शकता. मी इथे बार्ससारखे कट करते, कारण बाहेर जे विकत मिळतात बरेचसे योगा बार वगैरे तशा टाईपमध्ये थोडंफार. तर हे जे प्रोटीन बार आहेत हे बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मी पुन्हा एकदा दुसरा एक व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्यामध्ये 2-3 प्रकार तुम्हाला मी दाखवेन कशा प्रकारे आणखी बनवू शकतो आपण ते. आणखी शेवटची एक न्यूज म्हणजे ही आहे की मी आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जे मेन्शन केलं होतं की आयुष्याचं नवीन पर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ते नवीन पर्व आमचं सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच माझी थोडीशी गडबड चालू आहे. तर ते लवकरात लवकर तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुम्हाला ते बघायचं असेल आणि आता रेसिपीज आहेत या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आयुष्याचं नवीन पर्व आहे काय आहे तुम्हाला बघता येईल. ती शेजारची बेल आहे ती सुद्धा वाजवा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल.
चला तर मग मी इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत नमस्कार।